ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. आम्ही मांडत आलो आहोत आणि मांडत राहणार न्यायाचा सारी पाठ. News24 सह्याद्री. News24 सह्याद्रीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छु सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब पांडुरंग शिंदे पिंपरखेड तालुका जामखेड. नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय News24 सह्याद्री. पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी जिल्ह्याची खबरबात मध्ये. जामखेड मधील आरोळे हॉस्पिटलच्या कोरोना कोविड सेंटरला बेड ऑक्सिजन आणि रुग्णांना जेवणासाठी मदतीचा हात म्हणून खर्डा येथील पत्रकार संघटनेच्या वतीने गावामध्ये मदत फेरी काढून 42,000 रोख रक्कम आणि 20,000 रुपये किमतीचं अन्नधान्य जमा करून हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर शोभा आरोळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यावेळी पत्रकार संतोष थोरात, दत्तराज पवार, गणेश जवेरी, किशोर दशी, कामगार तलाठी कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारने संचारबंदी लागू केली आहे. नियम कडक केले आहेत. गावातही कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. प्रबोधन केलंय, दवंडी दिली तरीही ग्रामस्थ गावाच्या पारावर जमावाने बसून कोरोनाच्या गप्पांमध्ये रंगत आहेत. इथे ना सोशल डिस्टन्सिंगचं भान आहे ना घरच्या नागरिकांच्या जीवाची काळजी. अशा ग्रामस्थांसमोर शेवटी हतबल झालेल्या कामरगावच्या सरपंचाने चक्क हात जोडून साष्टांग दंडवत घालण्यास सुरुवात केली होती. नगर तालुक्यातील कामरगावचे सरपंच तुकाराम कातोरे यांनी हटवादी ग्रामस्थांसमोर हतबल झाल्याने हा अनोखा मार्ग स्वीकारला आहे. त्यांच्या या कार्याची सर्वत्र चर्चा होत आहे. बेजबाबदार नागरिकांमुळे अहमदनगर जिल्ह्यासह इतर तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनत झाली आहे. यातच नेवासा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 5,500 पार गेली आहे. नेवासा तालुक्यातील 34 गावांमधून गेल्या 24 तासांमध्ये 136 कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. सर्वाधिक 32 संक्रमित सोनईमध्ये तर त्याखालोखाल 15 बाधित नेवासा शहरामध्ये आढळले आहेत. संगमनेरमध्ये रुग्णवाहिकेतून सायरन वाजवीत दारू तस्करी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामध्ये संगमनेर पोलिसांनी एका रुग्णवाहिकेसह दोघांना ताब्यात घेतलं असून देशी दारूच्या 5 बॉक्ससह एकूण 2,23,000 मुद्देमाल हस्तगत केला आहे. संगमनेर पोलिसांनी रुग्णवाहिका चालक विजय फड आणि कैलास नागरे या दोघांना ताब्यात घेतलं असून संगमनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यासह राहुरी तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दरम्यान तालुक्यातील सातरळ, धानोरे, सोनगाव परिसरामध्ये कोरोनाचं थैमान सुरू असताना दूध विक्री करताना कोरोना नियमांचं पालन न केल्याने सातरळ दूध डेअरीवर तहसीलदार शेख यांनी दंडात्मक कारवाई केली आहे. तहसीलदारांनी सातरळ परिसराला भेट देऊन अनेक दुकानदार तसेच अवैध व्यवसायाच्या ठिकाणी भेटी देऊन दंडात्मक कारवाई केली. यावेळी तहसीलदारांनी सातरळ दूधचे मालक दिलीप गागरे यांना खडे बोल सुनावले आहेत. जिल्ह्याची खबर बात मध्ये आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती. होय, आम्ही परखड बोलतोय आणि बोलत राहणार News24 सह्याद्री. News24 सह्याद्रीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र अरणगाव तालुका जामखेड येथील वैद्यकीय अधिकारी आणि सर्व कर्मचारी वृंद यांच्या तर्फे. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अहमदनगर जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकासासाठी 84,76,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सोनगाव ते चांदेगाव रोडसाठी 4,91,00,000, खरशिंदे ते मांजरी रोडसाठी 3,94,00,000, वरशिंदे तारावत ते मांजरी रस्त्यासाठी 2,73,00,000 असे 11,59,00,000 रुपयांचा निधी रस्त्यांच्या कामासाठी मंजूर झाला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. केंद्र सरकारने जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिल्यामुळे जिल्ह्यातील जनतेच्या वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत हा निधी पोहोचेल असं देखील खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यावेळी म्हणाले आहेत. महाराष्ट्राला CRIF या फंडमधून 2,040 कोटी रुपयाची मान्यता मिळालेली आहे. यामध्ये नगर जिल्ह्याला 85 कोटी रुपयाचे रस्ते मंजूर झाले आणि त्यामध्ये दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 48 कोटी रुपयाला मंजुरी मिळालेली आहे. यामध्ये राहुरी तालुक्यात 11,60,00,000 रुपयाची मंजुरी मिळाली. शेवगाव तालुक्यामध्ये
2,73,00,000 रुपयाची मंजुरी मिळालेली आहे। पाथर्डी तालुक्याला 12,88,00,000, पारनेर तालुक्याला 3,98,00,000, कर्जत तालुक्याला 3,95,00,000, श्रीगोंदा तालुक्याला 12,65,00,000 असे या सगळ्या तालुक्यांना मिळून जवळपास 47,77,00,000 रुपये या ठिकाणी माननीय गडकरी साहेबांनी सीआरएफ फंड मध्ये मंजुरी दिलेली आहे। कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषित केलंय, अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना काही समस्या किंवा अडचणी आल्यास त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आणि त्यांना मदतीचा हात देण्यासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयामध्ये 24 तास आपत्कालीन मदत कक्ष सुरू करण्यात आला असून 0247-22-23-22 असं या नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनाचं थैमान सुरू असताना जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना देखील सुरूच आहेत, त्यामुळे पोलीस प्रशासन देखील चांगलंच चक्रावून गेले। नुकतीच अशीच एक गुन्हेगारीची घटना जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामध्ये घडली आहे। पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिल्याच्या कारणावरून एका जणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावल्याची घटना संगमनेर शहरातील चैतन्यनगर परिसरामध्ये घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। याबाबत मुर्तडक यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव इथे लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील कोविड केअर सेंटरला पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी फळे, भाजीपाला, अंडी आणि उपयोगी साहित्य माणुसकीच्या नात्याने भेट म्हणून दिला आहे। त्यांच्या या मदतीचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे। मात्र या घटनेमुळे श्रीगोंद्यातील नेते फक्त नावाला आहेत का असा प्रश्नही उपस्थित केला जातोय। कोपरगाव शहरामध्ये कोरोना साथीच्या आजाराने थैमान घातलं असून अजून एक वर्ष शहरातील रस्ते गटारीचं काम झालं नाही तरी चालेल, पण नगरपालिका फंडातून व्हेंटिलेटर खरेदी करावे असं भावनिक आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष ऍडव्होकेट नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे। कोपरगाव शहरामध्ये कोरोना साथीच्या आजाराने थैमान घातलं आहे। ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर अभावी अनेक रुग्ण दगावत आहेत। ग्रामीण रुग्णालयामध्ये कोविड सेंटर सुरू आहे, मात्र त्यात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे नगरपालिकेच्या सर्व सत्ताधारी आणि विरोधी पदाधिकारी तसेच राजकीय नेत्यांनी श्रेयवाद बाजूला ठेवून शहरातील नागरिक म्हणून जगावं आणि पुढाकार घेऊन ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावेत, त्याचा निश्चितपणे नागरिकांना लाभ होईल असंही या पत्रकात सांगण्यात आलं आहे। या बातमीसह जिल्ह्याची खबरबात मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय, त्यामुळे घरी राहा आणि सुरक्षित राहा व पाहत राहा News24 सह्याद्री। महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, News24 सह्याद्री। News24 सह्याद्रीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मे शिवकृपा लेमन अँड ट्रेडिंग कंपनी पिंपरखेड, तालुका जामखेड, व्यवस्थापक पांडुरंग ढवळे व विशाल गाडेकर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री।